आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात दोन शाळातील गणवेश बदलण्याचा तीव्र निषेध. गणवेश न बदलण्याची पालकांसह संघटना आणि सर्व पक्षाची मागणी. जयसिंगपूर येथील दोन शाळांतील गणवेश पालकांना विश्वासात न घेता बदलण्यात आले आहेत. याच्या निषेधार्थ पालकांसह शहरातील सर्व संघटना आणि सर्व पक्ष यांच्या वतीने निवेदन देऊन गणवेश न बदलण्याची मागणी करण्यात आली. जयसिंगपूर येथील लक्ष्मी नारायण मालू हायस्कूल आणि कैलासवासी श्री रामकृष्ण मालू प्राथमिक व शिशु मंदिर या दोन शाळातील विद्यार्थ्यांचे गणवेश यंदा बदलण्यात आले आहेत. हे गणवेश न बदलण्याची मागणी पालकांसह शहरातील सर्व संघटना आणि पक्षांच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शाळा प्रमुखांसह जिल्हा शिक्षण अधिकारी यांना देण्यात आलं. निवेदनात म्हटले आहे की शाळा सुरू होण्याच्या काही काळाआधी हा निर्णय घेण्यात आल्याने अचानकपणे गणवेश घेणे शक्य नाही, तसेच महागाईच्या काळात ते परवडणारही नाही. शिवाय नवीन गणवेश विद्यार्थ्यांना शोभून दिसणाराही नाही. गणवेश बदल मर्जीतील पालकांसोबत बैठक घेऊन बदलण्यात आल्याचा आरोप करत गणवेश न बदलण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. असं समजलं की मुख्याध्यापकांना या संदर्भातली कसलीही माहिती नाही आहे आणि ते असं सांगतात की पालकांची संमती घेऊन केलेलं आहे, पण हे धंदात आमची दिशाभूल करत आहे. साधारण 700 ते 1000 रुपयेपर्यंत हा ड्रेस 2000 विद्यार्थ्यांचा माथी मारला जातोय आणि हा जयसिंगपूर शहरातल्या विद्यार्थ्यांच्यावरती होणारा अन्याय आहे असं आमचं सर्वांचं मत आहे. त्यामुळे हा ड्रेसमध्ये जो बदल केलाय तो आम्हा सर्वांना मान्य नाही आहे आणि या संदर्भातली आमची दोन्ही मुख्याध्यापकांची बरोबरची बैठक जी आहे ती शिक्षण अधिकाऱ्यांच्या बरोबर घ्या असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन आम्ही प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पोळी सर यांना दिलेलं असून शनिवारी हे सर येणार आहेत तेव्हा आम्ही यांना निवेदन देतोय. 2 दिवसाची मुदत आम्ही यांना दिलेली आहे, 10 तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे. नसेल तर 11 तारखेपासून अतिशय गंभीरपणानं आम्ही हे आंदोलन करू, उपोषणाला बसू, आणखीन या निर्णयाच्या विरोधात आम्ही लढा देऊ. याचबरोबर पारदर्शी पद्धतीनं जी प्रवेश प्रक्रिया जयसिंगपूरमध्ये आपण राबवतोय ती सुद्धा त्यांनी सक्षमपणाने राबवावी अशी आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना निवेदन देतोय. आजच्या या निवेदन देण्यामध्ये जयसिंगपूर शहरातील सर्व पदाधिकारी आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत कॉम्रेड रघुनाथ देशिके आहेत, शिवसेना आहे, मनसे आहे, सगळे विद्यार्थी आहेत, गोविंदबाई इथं आहेत, रिपब्लिकन पक्षातील सर्व कार्यकर्ते आहेत. तेव्हा आमचं हे निवेदन गांभीर्याने ह्या शाळेने घ्यावं, मुख्याध्यापकांनी घ्यावं, त्यांनी त्यांच्या वेळेमध्ये इथं हजर राहावं शाळेमध्ये अशा पद्धतीची आम्ही त्यांना विनंती करतो आणि घ्यावी, इथल्या पोलिसांनी घ्यावी. गंभीर जे आंदोलन होईल त्याला जे वळण लागेल त्याला पूर्णपणे हे दोन्ही मुख्याध्यापक जबाबदार असतील असं आमचं नम्र निवेदन आहे.